राज्यातील पोलिसांची वेतन खाती ऍक्सिस बँकेकडे वर्ग करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बदलणार असल्याची माहिती देण्यात येते. साधारण 2 लाख पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती ऍक्सिस बँकेतून पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेत वर्ग करण्यात येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे ऍक्सिस बँकेचं मोठं नुकसान होणार आहे. राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतन खाती ऍक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतला होता. यावरून फडणवीस यांच्यावर अनेकदा आरोप झाले होते. फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करतानाच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी त्यावेळी केली होती. बँकेत वर्ग करण्याचा निर्णय झाला होता असा दावा फडणवीस यांनी केला होता. मात्र आहे त्याच्या शासन निर्णयात ही खाती एकट्या ऍक्सिस बँकेत वर्ग करण्यात यावीत असं म्हटलं नव्हतं. मात्र 2017 तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानं पोलीस मुख्यालयातून परिपत्रक काढून पोलिसांचे पगार ऍक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. फडणवीस यांच्या पत्नी ऍक्सिस बँकेत नोकरीला आहेत. 5 वर्षात फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग करून ऍक्सिस बँकेला मदत केली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.